विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपण शिष्यवृत्ती परीक्षेचं मार्गदर्शन घेत आहोत आणि नवनवीन व्हिडिओ मी दररोज अपलोड करत आहे मित्रांनो मी यापूर्वी अपलोड केलेले गणिताचे इंग्रजीचे आणि मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्याचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तर आता या ठिकाणी आपण आज सोडूया गुणाकारावर आधारित जे प्रश्न विचारले जातात ते आपण आज सोडून पाहूया तर बघा पहिला प्रश्न आहे शंभर गुणिले दहा बरोबर तीन चौकटीमध्ये आपल्याला स्टार दिलेला आहे तर या स्टारच्या जागी कोणती चिन्ह येईल असं आपल्याला विचारलेलं आहे समान संख्या आहे या ठिकाणी तर बघा शंभर गुणिले दहा यांचा गुणाकार केला तर येतो शंभर दाय हजार आणि एक हजार म्हणजे हा दहाचा घन आहे दहा गुणिले दहा गुणिले दहा म्हणजे इथं कोणती संख्या येणार आहे दहा गुणिले दहा गुणिले दहा दाय दाय शंभर शंभर दाय हजार पर्याय क्रमांक एक बरोबर पुढचा प्रश्न तेवीस गुणिले चौकट दिलेले आहे बरोबर दोनशे सात तर चौकटीमध्ये कोणती संख्या येईल तर बघा बागा, पर्याय बघायच्या आधी आपण नुसतं तोंडी सुद्धा सोडवू शकतो आपण हे गणित तेवीसला कितीने गुणल्यावर दोनशे सात येतं जर तुमचा तेवीसचा पाडा पाठ असेल तर तुम्ही लगेच सोडवू शकताय पाडे पाठ पाहिजेत गणित सोडवायचं म्हटल्यानंतर तेवीस नववे दोनशे सात बघा तेवीस नवे दोनशे सात म्हणजे तेवीसला नऊने गुणल्यावर दोनशे सातील चौकटीच्या जागी नऊ येणार आहे पर्याय क्रमांक तीन बरोबर पुढचा प्रश्न सतरा अधिक सतरा अधिक सतरा अधिक सतरा अधिक सतरा बरोबर किती तर काही मुलं काय करतील गुन्हा हे बेरीज करत बसतील तर बेरीज करायची गरज नाही सतरा ही संख्या किती वेळा आलेली आहे एक दोन तीन चार पाच मग सतराला पाचने गुणायचं सतरा पाचे पंच्याऐंशी इथं किती येणार मग पंच्याऐंशी पर्याय क्रमांक दोन बरोबर पुढचा प्रश्न मित्रांनो आता हा प्रश्न पहा चौथा प्रश्न पाचशे दोन गुणिले अठ्यात्तर बरोबर किती तर मित्रांनो हा गुणाकार आपल्याला अशा पद्धतीने करावा लागणार आहे मी या ठिकाणी सोडवलेला आहे गणित पाचशे दोन गुणिले अठ्याहत्तर पहिल्यांदा आठने गुणले आठ दुने सोळा हा चाला एक आठ शून्य 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 आणि एक एकच आठ चाळीस आठ ने गुण झाला तर सात ने गुणतोय सात दुने चौदा चाला एक सात शून्य 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 आणि एक एकच सातापाचे पस्तीस आणि यांचे गुणाकार केला यांची बेरीज केली खालच्या अंकांची तर येतं एकोणचाळीस हजार एकशे पर्याय येणार आहे एक पुढचा प्रश्न चाळीस गुणिले चौकट बरोबर बत्तीस शतक तर चौकटीच्या जागी कोणती संख्या येईल असं आपल्याला विचारलेलं आहे तर मित्रांनो बत्तीस शतक आपण पहिल्यांदा लिहूया बत्तीस शतक म्हणजे बत्तीस वर दोन शून्य येणार मग चाळीसला कितीने गुणल्यावर तीन हजार दोनशे येतं तर बघा चार आठे बत्तीस बरोबर आता इथे एक शून्य उत्तरामध्ये दोन शून्य झालेले आहेत म्हणल्यानंतर जी संख्या आपण लिहितोय तिच्या पाठीमागे एक शून्य असणार आहे शेवटचे दोन शून्य तसेच लिहिले बघा आणि चार आठे बत्तीस बरोबर मग आपण ऐंशीने गुणलं तर ऐंशी म्हणजे किती आठ दशक आठ शतक आठ एकक का आठ लक्ष तर बघा आठ दशक म्हणजे ऐंशी आठ शतक शतक म्हटलं की दोन शून्य द्यायचे आठ एकक म्हणजे नुसतं आठच आठ लक्ष म्हटल्यानंतर आठ लक्ष लक्ष हजार दश हजार हजार शतक ए, एकक आणि दशक आणि एकक आठ लक्ष तर ऐंशी आठ दशक म्हणजे ऐंशी म्हणून पर्याय क्रमांक का एक आपला बरोबर आहे तर पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न बघा फसवणारा आहे बघा अमरीश दर महिन्याला दोन हजार पाचशे इतकी बचत करतो तर दहा वर्षांनी त्याची बचत किती होईल तर बघा आता दर महिन्याला दोन हजार पाचशे बचत करतो तर आपल्याला इथं बचत दिली आहे महिन्याची आणि आपल्याला विचारले दहा वर्षांनी किती बचत होईल हे आपल्याला विचारले बरोबर तर आता बघा दहा वर्षांनंतरची बचत जर त्याची काढायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा वर्षांचं महिन्यामध्ये रूपांतर करावं लागेल बघा आता एक वर्ष म्हणजे किती महिने 12 महीने, बर बर बारा महिने बरोबर बर का ठिकाणी सोडवतोय मी इथं एक वर्ष म्हणजे बारा महिने मग दहा वर्ष म्हणजे किती महिने एकशे वीस महिने दहा वर्ष म्हणजे किती महिने एकशे वीस बरोबर का बारा आहे एकशे वीस आता एका महिन्याला त्याची बचत किती आहे दोन हजार पाचशे मग दहा वर्ष म्हणजे एकशे वीस महिन्यानंतर त्याची बचत किती होणार आहे बघा दोन हजार पाचशे ही एका महिन्याची बचत त्याला एकशे वीस ने गुणायच तेवढी त्याची बचत होणार आता गुणाकार करताना काय असं प्रत्येक वेळी शून्य ने दोन ने एक ने असं गुणत बसायचं नाही शेवटी किती शून्य आहे तसेच लिहून घ्यायचे एक दोन तीन तीन शून्य लिहिले बरोबर तीन शून्य आपण इकडे लिहिलं आता काय बोलले पंचवीस गुणिले बारा बाराने पंचवीसला गुणायचं बारा पंच साठ साठचा शून्य हातचा आला सहा बारा दुने चोवीस चोवीस आणि सहा तीस तीनशे आलं बरोबर शेवटचे तीन शून्य तर लिहिलेले आहेत आणि उरलेल्या अंकांचा गुणाकार आहे तीनशे मग इथे लिहिला आपण तीनशे किती झालं बघा एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दहा वर्षानंतर त्याची बचत होणार आहे तीन लक्ष पर्याय आहे का आपला तीन लक्ष आहे का पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न प्रश्न सातवा पुढील पैकी चुकीचे विधान ओळखा आता आपण प्रत्येक विधानाचा अर्थ लाव लावत जायचे जे विधान चुकीचं सापडेल तो आपला पर्याय कोणत्याही संख्येला एकने ने गुणल्यास उत्तर तीच संख्या येते तर मित्रांनो हे बरोबर आहे कोणत्याही संख्येला एकने ने गुणलं तर ने गुण उत्तर तीच संख्या येणार आहे समजा पाचला आपण एकने गुणलं तर उत्तर येणार आहे पाचच म्हणून हे विधान बरोबर आहे आपल्याला चुकीचं शोधायचंय पुढचा कोणतीही संख्या आणि शून्य यांचा गुणाकार तीच संख्या असते तर मित्रांनो हे चुकीचं आहे कोणतीही संख्या पाच घेतली आपण आणि शून्य यांचा गुणाकार केला तर काय येतो गुणाकार शून्य येतो तीच संख्या म्हणजे पाच इथं आलेलं नाही किंवा येत सुद्धा नाही हे विधान चुकीचं आहे पुढचं बघायची काही गरज नाही पुढचा प्रश्न गव्हाच्या एका पोत्याची किंमत दोन हजार आठशे चाळीस रुपये आहे तर अशा पस्तीस पोत्यांची किंमत किती बघा एका पोत्याची किंमत दोन दोन हजार आठशे चाळीस तर पस्तीस पोत्यांची किंमत किती आपल्याला काय करावं लागणार आहे बेरीज वजा गुणाकार का भागाकार तर आपल्याला मित्रांनो दोन हजार आठशे चाळीस ला काय करावं लागणार आहे पस्तीसने गुणावं लागणार आहे तर गुणाकार करूया आपण दोन हजार आठशे चाळीस गुणिले पस्तीस इथं करूया आपण दोन हजार आठशे चाळीस गुणिले पस्तीस तर पाच ने गुन्ह्या पहिल्यांदा पाच शून्य शून्य पाच चोक वीस हातसाला दोन पाच आठे चाळीस चाळीस आणि दोन बेचाळीस हातचा आला चार पाच दुने दहा दहा आणि चार चौदा आता पाचने गुण झाले आता तीन ने गुणूया तीन शून्य शून्य तीन चोक बारा हातचा आला एक तीन अठ्ठे चोवीस चोवीस आणि एक पंचवीस हातचा आला दोन तीन दुने सहा सहा आणि दोन आठ तर पुढचा बेरीज यांची शून्य अधिक शून्य 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 दोन दोन चार चार आणि पाच नऊ आठ आणि एक नऊ नव्याण्णव हजार चारशे आहे का पर्याय आपला हाय बघा नव्याण्णव हजार चारशे पर्याय क्रमांक चार, चार बरोबर पुढचा प्रश्न दोनशे ऐंशी गुणिले पंधरा हा गुणाकार खालीलपैकी कोणत्या गुणाकारा एवढा आहे तर बघा आता दोनशे ऐंशी ला पंधराने गुणूया आपण पहिल्यांदा इथं बघा आता दोनशे ऐंशीला पंधराने गुणूया तर इथंच शॉर्टकटमध्ये गुणाकार करूया पंधरा गुणिले शून्य शून्य पंधरा शून्य शून्य पंधरा अठ्ठे एकशे वीस एकशे वीसचा शून्य तसाच हातचा आला बारा पंधरा दुने तीस तीस आणि बारा बेचाळीस यांचा गुणाकार आलाय चार हजार दोनशे आणि आपल्याला विचारले हा गुणाकार खालीलपैकी कोणत्या गुणाकार एवढा आहे मग खालीलपैकी कोणाचा गुणाकार एवढा आहे तर प्रत्येकाचं उत्तर आपण लिहू शकतो सात शून्य शून्य सात सकम बेचाळीस चारशे वीस येते ह्यांचा गुणाकार सुद्धा चारशे वीसच येतोय साई शून्य शून्य साईसाता बेचाळीस ह्यांचा गुणाकार सुद्धा बघा चारशे वीसच येतोय एकवीस शून्य एक शून्य एकवीस दोन्ही बेचाळीस मग राहिला हा हा थोडा मोठा आहे तरी पण असंच करूया बारा पंचे साठ सॉरी बारा शून्य शून्य बारा पंचे साठ साठचा सुद्धा शून्य हाचा सहा बार त्रिक छत्तीस छत्तीस आणि सहा बेचाळीस चार हजार दोनशे चार हजार दोनशे पर्याय क्रमांक तीन बरोबर आता पुढचं बघा चौदा गुणिले सत्तावीस बरोबर तीनशे अठ्याहत्तर तर, तर दोनशे ऐंशी गुणिले सत्तावीस बरोबर किती इथं गुणाकार करत बसायचं नाही इथं सत्तावीस हा सारखाच आहे फक्त इथला अंक बदललाय आता चौदा आणि दोनशे ऐंशी मध्ये किती काय बदललाय चौदा चा वीसपट आहे बघा दोनशे ऐंशी चौदा दुन्या अठ्ठावीस चौदा शून्य शून्य बरोबर चौदाच्या वीसपट दोनशे ऐंशी आहे बरोबर की नाही मग काय करायचंय इथलं जे उत्तर आहे ते सुद्धा आपल्याला वीस पट करायचे दोनशे अठ्ठ्याहत्तर गुणिले वीस तर वीस ऐवजी पहिल्यांदा दोन ने गुणायचं शेवटचा शून्य जो आहे तो तसाच लिहून घेतला आपण तीनशे अठ्ठ्यात्तर गुणिले वीस करायचे काय करायचे तीनशे अठ्ठ्याहत्तर गुणिले वीस करायचे त्यातला शेवटचा शून्य आपण असाच लिहिलाय आणि आता दोन ने आठ ला बे बेआठिस सोळा बे बेसाती चौदा चावडा, चौदाने एक पंधरा हातचा आला एक बेतरिक्स एक सात सातशे छप्पन आलं सात हजार पाचशे साठ काय आलं सात हजार पाचशे साठ काय केलंय विस्फट करायचं हे ह्या उत्तराच्या विस्फट करायचे पर्याय क्रमांक तीन बरोबर प्रश्न अकरावा बघा पन्नास रुपयाच्या बंडलमध्ये असणाऱ्या काही नोटांची एकूण किंमत खालीलपैकी काय असू शकेल तर बघा हा जो पर्याय आहे ना त्यातले शेवटचे तीन अंक जे आहेत ना ते पन्नास रुपयाच्या नोट आहेत बरोबर की नाही मग शेवटचे जे तीन अंक आहेत ना ते पन्नास किंवा शंभरच्या पटीमध्ये असणार आहेत पन्नास किंवा शंभरच्या पटीमध्ये शेवटचे तीन अंक असणार आहेत तर पाचशे दहा पन्नास किंवा शंभरच्या पटीमध्ये आहे का नाही पाचशे पंच्याण्णव पन्नास किंवा शंभरच्या पटीमध्ये आहे का नाही इथं आहे पन्नास पन्नास हा पन्नासच्याच पटीमध्ये आहे म्हणून ही त्याची किंमत एवढी असू शकेल आता पुढचा प्रश्न बघा नाट्य स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना प्रत्येकी चार हजार पन्नास रुपयांचे बक्षीस मिळाले तर अशा अडतीस विद्यार्थ्यांना एकूण किती रकमेचे बक्षिसे मिळतील तर बघा या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे गुणाकार करावा लागणार आहे चार हजार पन्नास एका विद्यार्थ्याला एका असे विद्यार्थी अडतीस अडतीसने गुणायचं आठ शून्य शून्य आठ पंचे चाळीस हातचा आला चार आठ शून्य 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 चार चार आठ चौक बत्तीस पुढे आठने गुण जाणून एक शून्य दिला आता तीनने गुण गुण्या तीन शून्य शून्य तिनापाचे पंधरा हाचा आला एक तीन शून्य 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 आणि एकच तीन चौक बारा पुढे इथे येणारे शून्य इथे येणारे शून्य चारण पाच नऊ दोन एक तीन तीन दोन पाच एकाचा एक तसाच एक, एक लक्ष त्रेपन्न हजार नऊशे कुठे एक लक्ष त्रेपन्न हजार नऊशे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न एका संख्येला आठ ने गुन्ह्याऐवजी पाचने गुणले तेव्हा गुणाकार साठ ने कमी झाला तर ती संख्या कोणती तर बघा पर्यायामधूनच शोधत जावे हे उत्तर पहिल्यांदा चौदाला आठने गुणलं चौदा आठे एकशे बारा आणि पुन्हा चौदाला पाचने गुणल्यावर येतात चौदा पंचे सत्तर आणि गुणाकार साठने कमी झाला म्हणजे त्याच्यातला फरक साठ यायला पाहिजे इथं फरक दोन आणि शून्य दोन येतं एकक स्थानी म्हणजे हा येऊ शकत नाही इथं बारा आठे शहाण्णव आणि बारा पंचे साठ सहातून शून्य गेला सहा यातला फरक सुद्धा साठ येत नाही इथं वी वी फरक, बर बर, वीस आठ एकशे साठ विसा पाच शंभर यांच्यातलं फरक सातून शून्य गेला सहा एक गेला शून्य यांच्यातला फरक साठ येतोय बरोबर म्हणजे ती संख्या आहे वीस पुढचा प्रश्न एका फळ विक्रेत्याने चारशे दहा रुपये डझन याप्रमाणे तीन डझन आंबे विकत घेतले प्रत्येक आंबा सत्तर रुपये या दराने विकला तर आंबे विकून किती रुपये जास्त मिळाले आता बघा गणित कसं सोडवायचंय एक डझन चारशे दहा रुपयाला असे त्याने आंबे घेतले तीन डझन मग तीन डझन म्हणजे सगळ्या आंब्याची किंमत किती झाली बघा तीन शून्य शून्य तीन एके एक तीन तीन चोक बारा एक हजार दोनशे तीस रुपये झाली किंमत बरोबर ही झाली खरेदी आता विकताना त्याने काय विकलंय तीन डझन आंबे डझनावर विकले नाहीत एक एक करून विकला एक आंबा विकला त्याने सत्तर रुपयाला असे किती आंबे विकले त्याने तीन डझन तीन डझन म्हणजे किती आंबे होतात छत्तीस मग विकताना किती पैसे भेटले त्याला शेवटचा शून्य तसाच लिव्या आणि सातने ने छत्तीस लागून सात सकम बेचाळीस हातचा आला चार सात्रीक एकवीस एकवीस चार पंचवीस तर त्याला किती रुपये जास्त मिळाले दोन हजार पाचशे वीस वजा एक हजार दोनशे तीस रुपये त्याला जास्त मिळाले शून्यातून शून्य गेला शून्य दोन पेक्षा तीन मोठा हातचा घेतला इथं उरले चार बारातून तीन गेला नऊ चारातून दोन गेला दोन एक दोनातून एक गेला एक एक हजार दोनशे नव्वद रुपये त्याला जास्त मिळाले पर्याय क्रमांक तीन बरोबर तर गुणाकारावर आधारित हे असे प्रश्न विचारले जातात मित्रांनो ते तुम्ही व्यवस्थित सोडवायचेत थँक यू